गुड मॉर्निंग मुलांनो, सर्व मुलांना परत एकदा गुड मॉर्निंग। आज आपण सुरू करतोय नवीन पॉइंट, ज्योमेट्रिक कंस्ट्रक्शन जे प्रकरण सुरू केलं होतं त्याच्यामधला नवीन पॉइंट सुरू करतोय। पहा, एकदम सोपा आहे, जो तुम्हाला झालेला आहे, फक्त रिव्हिजन आहे आणि काही गोष्टी थोड्या चेंज आहे। पहा काय पॉइंट नेम इज द कंस्ट्रक्शन ऑफ अ टँजंट, कंस्ट्रक्शन ऑफ अ टँजंट टू सर्कल ऍट अ पॉइंट ऑन द सर्कल। पहा, कंस्ट्रक्शन ऑफ अ टँजंट टू अ सर्कल ऍट अ पॉइंट इज ऑन द सर्कल, हे आपण सुरू करतोय। पहा विद्यार्थी मित्रांनो, स्वतः त्या ठिकाणी मेहनत करत चला, मेहनतीला फळ आहे आणि तुम्ही जर रोजची रोज मेहनत केली तर नक्कीच तुम्हाला यश मिळेल। ओके, कोणीही अडवू शकत नाही। तर आपण त्या ठिकाणी सुरू करतोय। पहा काय आहे, त्याचा अर्थ काय होतो, एक सर्कल आहे, सर्कलवर ह्या ठिकाणी कुठेही एक के पॉइंट आहे, हे सर्कल, दिस इज सेंटर ऑफ सर्कल, के इज ऑन द सर्कल, के पॉइंट के इज ऑन द सर्कल, आणि ह्या पॉइंट मधून जाणारी अशा पद्धतीने टँजंट तुम्हाला काढायची। पहा काय काढायची आहे, काय टँजंट काढायची आहे। त्याचे दोन टाइप्स आहे, दोन पद्धतीने या ठिकाणी कन्स्ट्रक्शन काढता येतंय, युझिंग द सेंटर ऑफ सर्कल अँड नॉट युझिंग द सेंटर ऑफ सर्कल। फर्स्ट पाहणार आहेत युझिंग द सेंटर ऑफ सर्कल। पहा आपण ह्या ठिकाणी काय करतोय, युझिंग द सेंटर ऑफ सर्कल चा वापर करून दिलेल्या पॉइंट मधून टँजंट काढतोय। पहा बर, ह्या ठिकाणी कोणतंही एक रेडियस असणारं सर्कल काढून घ्या। ह्या ठिकाणी मी एक सर्कल काढतोय, पहा एक सेंटर घेतला, फर्स्ट ड्रॉ एनी सर्कल, तुम्ही या ठिकाणी 3 सेंटीमीटर घ्या, 3.5 सेंटीमीटर रेडियस घ्या, काही घेऊ शकता आणि सर्कल काढू शकता। इज दॅट क्लिअर? आता मी ह्या पद्धतीने माप, विशिष्ट माप घेतलंय आणि एक सर्कल काढतोय। पहा फर्स्ट ड्रॉ द सर्कल, या ठिकाणी सगळ्यात प्रथम आपण काय करतोय, सर्कल काढतोय, एकदम व्यवस्थित सावकाश काढायचंय। पहा फळ्याहून घसरतय, सॉरी हा, हे फळ्याहून काय होतंय, या ठिकाणी घसरतय। आपण परत एकदा काढू, या ठिकाणी माप कमी जास्त होऊ द्यायचं नाहीये। पहा हे काय, फळा एकदम मऊ असल्यामुळं कंपास त्याच्यावर व्यवस्थित राहत नाहीये आणि मग या ठिकाणी नाही राहिलं की सर्कल आपलं चुकू शकतं, तुमचं व्यवहार तसं होणार नाहीये। पहा तसं व्यवहार होणार नाही। पहा हे झालं आपलं सर्कल। ओके, ओ इज अ सेंटर ऑफ सर्कल, द पॉइंट ओ इज सेंटर ऑफ सर्कल। आता सर्कलवर कुठेही एक पॉइंट घ्यायचा। पहा या ठिकाणी आपण घेतला पॉइंट के आणि ह्या के पॉइंट मधून जाणारी टँजंट ह्या ठिकाणी काढायची आहे, एकदम इझी आहे। त्यासाठी काय करायचंय, सगळ्यात अगोदर सेंटर आणि पॉइंट के मधून एक रे काढायचा आहे, सेंटर आणि पॉइंट के मधून अशा पद्धतीने एक रे काढला, एकदम इझी मेथड आहे। पहा आता प्रॅक्टिस सेट मध्ये असल्या एक्झाम्पल आपल्याला घ्यायचे। पहा कोणत्या पॉइंट मधून टँजंट काढायची, ड्रॉ द टँजंट फ्रॉम अ पॉइंट के, के इज ऑन द सर्कल। आता ही गोष्ट इथपर्यंत तुम्हाला क्लिअर झालं, सेंटर आणि के पॉइंट मधून जाणारा एक रे काढला। आता काय करायचंय, ह्या ठिकाणी के मधून परपेंडिक्युलर टाकायचा आहे, के मधून कशा पद्धतीने परपेंडिक्युलर टाकायचा, पहा ह्या ठिकाणी के वर टोक ठेवायचंय, रेडियस एवढं अंतर घ्या। ओके, रेडियस एवढं घ्या किंवा किती घेऊ शकतो, पण जेवढं अंतर घेतलंय तेवढा इकडे काय करायचा, कंस करायचा आहे, केला का? ओके, आता ही हे जे अंतर आहे ह्या दोन्ही मधलं जे अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं, काल आपण अगोदरच्या लेक्चर मध्ये शिकलो, त्याचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचा आहे। परपेंडिक्युलर बायसेक्टर काढत असताना अंतर अर्ध्यापेक्षा जास्त घ्यायचं, घेतलं अंतर आता घेतल्यानंतर चेंज होऊ द्यायचं नाही, वरच्या बाजूला असा मोठा कंस, खालच्या बाजूला सुद्धा असा काय करायचा आहे, कंस करायचा आहे। पहा
दोन्ही बाजूला मोठ्याने कंस केले, अंतर तेच ठेवायचं आहे, ह्या कंसावर ठेवायचं आहे, आणि नंतर अशा पद्धतीने हे दोन पा अशा पद्धतीने हे दोन कंस काढले, आणि जिथं इंटरसेक्ट झालेत ते जुडून घ्या, पा हे परफेक्ट जुडून घ्या, आणि जोडल्यानंतर तुमच्या लक्षात येईल या ठिकाणी ही जी लाईन आहे, दिस लाईन पास थ्रू द पॉइंट के, दिस इज द टँजंट ऑफ द सर्कल. ही काय झाली, टँजंट ऑफ सर्कल. काय केलं, सुरुवातीला एक काय काढला, अशा पद्धतीने सर्कल काढलं, त्याच्यानंतर सेंटरचा वापर करून सांगितलंय, सेंटर मधून जाणारे आपण एक असा तिथं के पॉइंट आहे कुठे घ्या, अशा पद्धतीने ह्याच्यातून रे काढला, नंतर कंपास कशावर कशावर ठेवलं, केवर ठेवलं, केवर ठेवून इकडे एवढ्या अंतरावर हे मारलं, अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घेऊन वर कंस खाली कंस, अशा पद्धतीने ह्याच्यातून काय काढले, टँजंट काढले. पा हे एक प्रकार झाला. नेक्स्ट प्रकार आहे विदाऊट युझिंग द सेंटर ऑफ सर्कल, विदाऊट युझिंग सेंटर ऑफ सर्कल, विदाउट यूजिंग सेंटर ऑफ सर्कल. टँजंटच कंस्ट्रक्ट करायची, बट सेकंड मेथड काय आहे, विदाउट यूजिंग सेंटर ऑफ द सर्कल, त्या ठिकाणी सर्कलचा वापर न करता टँजंट काढायची आहे. फर्स्ट ड्रॉ वन सर्कल, ओके, आणि रेडियस काय घ्या, तुम्हाला वाटेल ती रेडियस घ्या, ह्याच्यामधून आपण एक सर्कल काढतोय, पहा हे रेडियस घेतली एक विशिष्ट अशी 3.5, काय काय घ्यायची उडी घ्या, अशा पद्धती रेडियस घेऊन हे काय काढलं, आपण सर्कल काढतोय, पहा हे सर्कल काढलं एकदम व्यवस्थित, हे पहा एकदम व्यवस्थित सर्कल ह्या ठिकाणी तुम्हाला आलं पाहिजे, व्यवस्थितच, ओके, हे सर्कल आपण काढून घेतलं, ओके, हे सर्कल काढलं, हे थोडं व्यवस्थित काढायचं, बाकी काही नाही. आता हे सर्कल सेंटर आहे काय, ओ, आणि पॉइंट के इज ऑन द सेंटर ऑन द सर्कल, कुठेही घ्या, हा के पॉइंट कुठे आहे, या ठिकाणी सर्कलवर आहे, ह्याच्यातून जाणारी टँजंट काढायची, पण विदाउट युझिंग सेंटर. मग काय करायचं, अशा वेळेस ह्याला के घेतला ना, आणखी दोन पॉइंट कुठेही घ्यायचे, पा एक टू पॉइंट कुठेही घ्या, या ठिकाणी एक एल घेतला आणि इथं काय घेतला, एम घेतला, सर्कलवर दोन पॉइंट घ्यायचे घेतले, त्याच्यानंतर हा अशा पद्धतीने हे जोडून घ्यायचे, म्हणजेच हे सगळे पॉइंट जोडले, हा का तयार झाला, ट्रायंगल तयार झाला, पा हा काय तयार झाला, ट्रायंगल, आणि पहा मग ह्याच्यापासून दूर असणारा अँगल एल आहे किंवा ह्या ठिकाणी एम आहे, एवढा अँगल इथं करायचा आहे, एवढा अँगल ह्या ठिकाणी करायचा आहे, ह्या हा जो अँगल आहे ना, एल अँगल कुठं, त्याच्या ऑपोजिट असणारी साईड ही आहे ना, इथं करायचा, ओके, किंवा हा जो अँगल आहे एवढा अँगल इथं करायचा आहे, कशा पद्धतीने करायचा आहे, पहा कॉन्ग्रंट अँगल आपल्याला कन्स्ट्रक्ट करायचं आहे, कन्स्ट्रक्ट द कॉन्ग्रंट अँगल आपण शिकलेलो आहोत, काय करायचं आहे, यम इथं यमच्या ठिकाणी जेवढा अँगल आहे तेवढा केच्या ठिकाणी करायचा, पण मग ह्या साईडला नाही करायचं, त्याच्या ऑपोजिट आहे काय, त्याच्या ऑपोजिट असणारी ह्याच्या ऑपोजिट असणारी साईड काय, एल एल के हिथं करायचं ह्याच्या ठिकाणी, मग आता यम वर माप ठेवलं, यम वर ठेवायचं आहे, अंदाज अंतर घ्यायचं, इकडं असा कंस करायचा आहे, इकडं असा काय करायचा आहे, कंस किती माप घ्या, नंतर केवर ठेवायचं आहे, आणि केवर ठेवून अशा पद्धतीने मोठा कंस करायचा, केला अंतर तेच हे जेवढं होतं तेवढं, आता एवढं अंतर घ्यायचं ह्या दोन कंसामधलं जे असेल ते पहा, ह्या दोन कंसामधलं जेवढं अंतर असेल तेवढं घ्या, घेतलं या ठिकाणी दोन कंसामधलं अंतर जेवढं तेवढं घेतलं, आणि आता इथं इंटरसेक्ट झालं या साईडला, तिथून या ठिकाणी पहा, तिथून या ठिकाणी अशा पद्धतीने पहा, लक्षात येते का तुमच्या, या ठिकाणी असा कंस करायचा आहे, आणि तिथून एक मिनिट हा सांगा, पा एवढं माप घेतलंय ना, इथून असा एक असा कंस मारायचा पा,
ओके मारला आणि ह्याच्यातून आणि के बिंदूतून जाणारी एक लाईन काढायची पहा. के बिंदू आणि जिथं इंटरसेक्ट झाले त्याच्यातून जाणारी एक काय काढली लाईन काढली. दिस इज अ टँजंट ऑफ सर्कल विदाउट युजिंग द सेंटर ऑफ सर्कल. सेंटरचा वापर न करता ह्या ठिकाणी आपण काय काढली टँजंट काढली. एकदम इझी आहे. ह्या दोन गोष्टी तुम्हाला समजल्या. आता तिसरी एक आपल्याला टँजंटचाच हेप शिकायचं आहे आउट ऑफ द एक्सटेरियर पॉइंट ऑफ द सर्कल. हे लगेच पाहू. पुढचा टाइप्स आहे टू कन्स्ट्रक्ट टँजंट टू द सर्कल फ्रॉम पॉइंट आउटसाइड द सेंटर. पहा एक सर्कल आहे. सर्कल आहे कुठंतरी हा बाहेर के पॉइंट बाहेर आहे त्या पॉइंट मधून ह्या सर्कलला तुम्हाला टँजंट काढायचे. लक्षात ठेवा कन्स्ट्रक्ट द टँजंट टू द सर्कल आउटसाइड द पॉइंट काय आउटसाइड द पॉइंट काय आउटसाइड द सर्कल. ह्या ठिकाणी ह्या पद्धतीने आपण सोडवणार आहोत. आता तुम्हाला 3.5 सेंटीमीटर किंवा 4 सेंटीमीटर किंवा 3 सेंटीमीटर सेंटीमीटर अंतर कंपासमध्ये घ्यायचं आहे. सगळ्यात सुरुवातीला एक सर्कल काढायचं आहे. कशा पद्धतीने काढणार पहा. आणि सर्कल काढत असताना एका बाजूला जागा असली पाहिजे. ओके एका बाजूला जागा असली पाहिजे. पहा ह्या पद्धतीने आपण या ठिकाणी अशा पद्धतीने एक सर्कल आहे. या ठिकाणी सर्कल काढलं. सर्कलची रेडी सेंटरला नाव काय आहे. सेंटरला नाव आहे काय ओ इज अ सेंटर ऑफ सर्कल. ओ इज अ सेंटर ऑफ सर्कल. आणि एक पॉइंट इथून बाहेर एक पॉइंट आहे. किती सेंटीमीटर आहे समजा. फॉर एक्झाम्पल बाहेर के पॉइंट कुठं आहे. सर्कलच्या आउटसाइड आहे. या के पॉइंट मधून तुम्हाला टँजंट काढायची आहे. के पॉइंट मधून टँजंट काढायची तर काय करायचं. सगळ्यात अगोदर सर्कल आणि हा के पॉइंट आहे तो जोडून घ्यायचा. सर्कलचा सेंटर पहा सेंटर ऑफ सर्कल आणि हा जो के पॉइंट आहे ना तो काय करायचा जोडायचा आहे. हा अशा पद्धतीने तुम्ही काय केला जोडला. ओके नेक्स्ट आता कशा पद्धतीने तुम्ही कन्स्ट्रक्ट करणार. तर कंपासच्या साह्याने ह्या ठिकाणी कंपास घ्यायचं. ह्या ओके जे अंतर आहे त्याचे दोन समान भाग करायचे. ओके अंतर आहे त्याचे दोन इक्वल पार्ट करायचे. त्याचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचा. कसा काढणार माहित आहे. सेंटरवर ठेवलं अंतर अर्ध्यापेक्षा जास्त. अंतर अर्ध्यापेक्षा जास्त अर्ध्यापेक्षा जास्त घ्यायचंय. घेतलं अंतर अर्ध्यापेक्षा जास्त घेतल्यानंतर हलू द्यायचं नाहीये. अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घेऊन वरच्या बाजूला असा मोठा कंस करायचा आहे आणि खालच्या बाजूसुद्धा असा कंस करायचा आहे जेणेकरून व्यवस्थित हल्लं नाही पाहिजे. ओके आता अंतर तेच ठेवायचं आहे. कशावर ठेवायचं नंतर केवळ अंतर चेंज नाही आणि हे असं आणि हे काय करायचं असं सॉरी हा हे बघा हे अंतर बदलू द्यायचं नाही. हे बघा हे कसं इथं कंस असा केला तेवढ्याच अंतरावर इथं असा काय करायचा आहे कंस करायचा आहे. बस संपलं काम. तेवढ्याच अंतरावर असा कंस केला. हा हे काय होतंय घसरतंय बघ काय नाही. हे झाल्यानंतर काय करायचंय हे जोडून घ्यायचंय. हे अशा पद्धतीने हे व्यवस्थित जोडून घ्यायचंय. हा परपेंडिक्युलर बायसेक्टर झाला आणि इथं होणारा अँगल काय झाला 90 असेल. हे क्लिअर झालं. नेक्स्ट पहा नेक्स्ट काय करायचं आहे. कंपास घ्यायचं आहे. कंपासचं टोक इथं ठेवायचं आहे ह्या परपेंडिक्युलर बायसेक्टर आणि तिथून सेंटर एवढं अंतर घ्यायचं. किती अंतर घ्यायचं आहे. जे सेंटर आहे ना सेंटर एवढं अंतर घ्यायचं आहे. बस क्लिअर सेंटर एवढं अंतर घ्यायचं आहे आणि एवढं घ्या किंवा हे के एवढं घ्या किती घ्या पहा नाहीतर के एवढं घ्या कोणते अंतर घ्या आणि मग एवढं अंतर घेऊन ह्याच्यातून अशा पद्धतीने काय काढायचं आहे एक सर्कल काढायचं आहे. बस सर्कल काढा किंवा दोन ठिकाणी इंटरसेक्ट केलं पहा हे काय होतंय व्यवस्थितच असणं आवश्यक आहे. हे झालं आणि इथं जिथं इंटरसेक्ट होतंय त्याला नाव द्यायचं आहे ए आणि ह्याला काय द्यायचं आहे बी नाव द्यायचं आहे आणि हे जोडायचं फक्त हे
काय काय असं जोडायचे बस हे असं जोडलं ही एक टँजंट झाली आणि सेकंड दुसरी टँजंट काय ही एक टँजंट झाली देर आर टू टँजंट्स ह्या दोन टँजंट झाल्या आणि पहिली टँजंट के ए आणि दुसरी काय के बी आणि ह्याचं अंतर मोजलं पट्टीच्या साह्याने मोजा हे अंतर आणि हे अंतर ह्या टँजंटची लांबी कशी असेल इक्वल असेल देअर फोर के ए इज इक्वल टू के बी हे क्लिअर झालं अशा पद्धतीने आपण ह्या सगळ्या गोष्टी शिकलो सेम असेच एक्झाम्पल आपल्याला पाहायचे आहेत प्रॅक्टिस सेट 4.2 मध्ये तर पहा बरं एकदा पाहून घ्या कशा पद्धतीने काढलं आहे ते एकदम व्यवस्थित काय केलंय पहा बरं एक सर्कल काढला के पॉईंट बाहेर घेतला सेंटर आणि के पॉईंट जोडून घेतला नंतर ओकेचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढला अशा पद्धतीने ह्याचा कंपास वापर केला अर्ध्यापेक्षा अंतर जास्त घेतलं वर कंस केला खाली सुद्धा असा कंस केला केवर ठेवला इकडं असा कंस इकडं असा कंस नंतर हे काय केलं जोडून घेतलं पहा हे काय केलं असं जोडून घेतलं हे जोडल्यानंतर पहा हे जोडल्यानंतर हिथं कंपास टोक ठेवायचं आहे आणि हिथं कंपास टोक ठेवायचं कुठं ह्या पॉईंटवर ठेवायचं आहे आणि ह्या पॉईंटवर ठेवायचं आहे आणि सेंटर ठेवायचं आहे आणि इकडं इकडं असा कंस करा इकडं असा कंस करा किंवा पूर्ण सर्कल काढा कसंही केलं तरी बिघडत नाही आणि जिथं शिरलं आहे तिथून अशा पद्धतीने हे काय करायची ही टँजंट काढायची संपलं ही क्लिअर पूर्ण सर्कल काढा किंवा ह्या ठिकाणी असं फक्त एका ठिकाणी इंटरसेक्ट करून हिथं इंटरसेक्ट आणि हिथं हे झालं काय ए आणि हे झालं बी हे अशा पद्धतीने टँजंट काढू शकता ओके अशा पद्धतीने आज आपण एवढं पाहणार आहोत इथंच थांबणार आहोत नेक्स्ट लेक्चरमध्ये प्रॅक्टिस सेट पाहू सर्वांना बाय